नमस्कार, झडपी गुरुजी डॉट कॉममध्ये आपले स्वागत आहे. आपण शिकत आहात वर्ड प्रेस. मित्रांनो, आपण या भागामध्ये पोस्ट ॲड करणे याविषयी माहिती घेणार आहोत. आपली झडपी गुरुजी डॉट इन ही वेबसाईट कशी दिसत आहे आपण हे पाहूया. वर्ड प्रेस आपल्याला इनबिल्ट एक पोस्ट देत असतं, हे हेलो वर्ल्ड नावाचं दिलेलं आहे, आणि एक कमेंट देत असतं. इथे अ वर्ड प्रेस कमेंट आलेला आहे आणि एक पेज देत असतं. आता आपण काय करूया, एक नवीन पोस्ट ॲड करण्यासाठी प्रयत्न करू. ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट साईडला डॅशबोर्डवरती क्लिक कराल, त्यावेळेस पोस्टवर ज्यावेळेस तुम्ही माऊस न्याल, त्यावेळेस ही या ठिकाणी तुम्हाला ऑल पोस्ट ॲड न्यू कॅटेगरीज आणि टॅक्स असे दिसेल. याचसोबत तुम्ही पोस्ट या ठिकाणी जाऊनसुद्धा ॲड करू शकता. पोस्ट मीडिया पेज यूजर पोस्ट ॲड करता येईल. इथून मीडिया म्हणजे इमेजेस वगैरे ॲड करता येईल, आणि पेज म्हणजे एखादं मॅन्युअल पेज सेट करता येईल, आणि युजर म्हणजे एखादा युजर, तुम्हाला जर वाटलं एखादा लॉग इन युजर या ठिकाणी ॲड करायचा आहे तो तुम्ही इथून ॲड करू शकता. आता आपण पोस्ट ॲड करण्याविषयी माहिती घेतो. दोन ठिकाणावर तुम्हाला पोस्ट ॲड करता येतील, इथून ॲड न्यू, इथून पोस्ट. आता आपण काय करू, सर्व पोस्ट बघू एकदा. ऑल पोस्टवरती मी क्लिक करतो आहे. आता ऑल पोस्टवरती मी क्लिक केल्यानंतर इथे एक हॅलो वर्ल्ड नावाचं पोस्ट आलेली दिसते. ही वर्डप्रेसनं आपण इन्स्टॉल करत असतानाच दिलेली आहे. आता आपण या ठिकाणी एक वर पाहूया. आपण हॅलो वर्ल्ड ही पोस्टचं नाव आहे, या पोस्टचा ऑथर आहे ॲडमिन, म्हणजे हे पोस्ट स्वतः मी लिहिल्यासारखं आहे. आणि कॅटेगरीज आहेत, म्हणजे तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये पोस्ट तुम्ही एंटर केलेली आहे ते इथं दिसते. अनकॅटेगरीज आहे, आपल्याला यासोबत कॅटेगरीसुद्धा तयार करायची. आणि टॅक्स म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सर्च कराल, जसं उदाहरणार्थ कॉम्प्युटर ॲसेसरीज असं सर्च केलं की हे तुमची पोस्ट युजरला दिसली पाहिजे, यासाठी ह्या टॅग्स आहेत. आणि हे पोस्ट कधी पब्लिश झाली हे डेट वाईज इथं तुम्हाला सॉर्ट पण करता येईल, आणि डेट वाईज इथे दिसेल तुम्हाला पब्लिश आहे. आपण वर्डप्रेस ज्यावेळेस इन्स्टॉल केलं 9/1/2018 त्यावेळेसची डेट आहे ही. ओके, आणि या ठिकाणी आहे कमेंट, म्हणजे एक कमेंट आहे म्हणून इथं एक दिसते तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही पोस्टचा ओव्हरव्ह्यू बघू, या ठिकाणी किती एकूण पोस्ट आहेत ते सगळेजण बघू शकता. आता यासोबत या ठिकाणी समजा मी ही पोस्ट सिलेक्ट केली, तर मी इथं बल्क ॲक्शनमध्ये जाऊन सर्व पोस्ट एकदाच एडिट करणे किंवा सर्व पोस्ट एकदाच डिलीट करणे, आणि त्यानंतर ॲप्लायवरती क्लिक करेन मी. आणि तुम्हाला कोणत्या सर्व एखाद्या कॅटेगरीतल्या सगळ्या पोस्ट जर तुम्हाला बघायचं असतील, तर इथं कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि फिल्टर करायचं, तर तुम्हाला त्याच कॅटेगरीमधल्या सगळ्या पोस्ट एकत्र या ठिकाणी दिसतील. आता यासोबत तुम्हाला इथे ॲड न्यू म्हणून इथे पण करता येईल तुम्हाला पोस्ट ॲड. ओके, म्हणजे इथून पोस्ट ॲड करता येतील किंवा इथून करता येतील, किंवा आता ऑल पोस्टवरती क्लिक केल्यानंतर ॲड न्यूवरती जाऊन आपण पोस्ट ॲड करू शकतो. आता मी ॲड न्यूला क्लिक करत आहे. ॲड न्यूला क्लिक केल्यानंतर असा स्क्रीन तुमच्या समोर येईल, बघून घ्या. आता या ठिकाणी काय करायचं, आपला ॲड न्यू पोस्ट. आता आपण काय करू, एखादा डमी टेक्स्ट घेऊ आपण. ओके, या ठिकाणी आपण डमी टेक्स्ट घेऊ एखादा. इथून एवढा घेतला मी डमी टेक्स्ट आणि कॉपी करतो आहे कंट्रोल सी ने, आणि या पोस्टच्या मध्ये इथं आपण ॲड करू. आपण थोडस नेट स्लो असल्यामुळं ओके आलं. या ठिकाणी मी पोस्ट ह्या पोस्ट सगळ्या हा टेक्स्ट इथं कॉपी केला आणि याला मी इथे ॲड करतो आहे ॲड न्यू पोस्टमधून. आता याला काय करायचं आहे, ॲड न्यू पोस्ट टायटल करायचं या ठिकाणी. ओके, टायटल देईन मी माय फर्स्ट पोस्ट ऑन झडपी गुरुजी डॉट इन. ओके, आणि इकडे ही पोस्ट झालेली आहे. आता या ठिकाणी तुम्ही मीडियासुद्धा ॲड करू शकता, म्हणजे याच्यामध्ये इमेजेस ॲड करणं, किंवा तुम्हाला जर वाटलं की आता मला एवढा भाग हा बोल्ड पाहिजे तर तुम्ही इथून बोल्ड करू शकता याला. आणि तुम्हाला जर वाटलं एवढा भाग मला इटॅलिक पाहिजे, इथून इटॅलिक करू शकता. किंवा आता तुम्हाला वाटलं की एवढं मला
बुलेटमध्ये पाहिजे. ओके, हा भाग इथून बुलेटमध्ये आलेला आहे. 1, 2, 3 मध्ये सुद्धा लावू शकता आहे. न्यूमेरिक्स किंवा कोटेड पाहिजे तर कोटेड सुद्धा लावू शकता आहे. कोटेडचा पॉवर आपण सिलेक्ट करून ओके आलेला आहे. कोटेड भागमध्ये किंवा साईड कंट्रोल लेफ्ट म्हणजे लेफ्ट साईड, मिडल साईड किंवा राईट साईडनं तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता याची. आणि एखाद्यास वाटलं की तुम्हाला ओके सॉरी हां एखाद्यास वाटलं की तुम्हाला इथे लिंक द्यायची एवढ्या भागाला, मला लिंकमध्ये कन्वर्ट करायचं आहे एवढाच भाग समजा, तर तुम्ही त्याला लिंकमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. या ठिकाणी त्याला क्लिक करायचं आहे, इथे URL टाकायचं, zpguruji.in म्हणून टाकून देऊ आपण. किंवा एखाद्या सॅम्पल पेजची किंवा पेजची लिंक टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये. आता या ठिकाणी सॅम्पल पेज आपण दिलेला आहे याच्यात, तर याला मी क्लिक केल्यानंतर सॅम्पल पेज ओपन होईल. ओके, आणि नंतर तुम्हाला जर वाटलं की रीड मोरचा ऑप्शन देता येईल आपल्याला इथूनच, इथून रीड मोड टाकू शकतो आपण. झाली इथून, आता इथे ते गेल्यानंतर रीड मोड येईल आणि टूल बार टॉगल वगैरे जे काय आहे ते. ओके, हे चालेल, आपण पुढील भागामध्ये ते शिकणार आहोत. आता आपण या पोस्टचा प्रिव्ह्यूसुद्धा बघू शकतो आपण. आपण इकडे प्रिव्ह्यू पाहू, मी इथे प्रिव्ह्यू पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक केलेला आहे. माय फर्स्ट पोस्ट ऑन zpguruji.in आलेला आहे. आणि इथे आपण बोल्ड केलं होतं, बोल्ड आलं, इटॅलिक केलं होतं, इटॅलिक आलं. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी ही पोस्ट आलेली आहे. अजून आपण पाहू त्याच्यामध्ये नवीन काय आहे. आता फॉर्मॅट कसा पाहिजे, स्टँडर्ड, असाईड, इमेज, व्हिडिओ, कोट. आता कोटमध्ये जर फॉर्मॅट पाहिजे असेल तुम्ही कोट लावू शकता. एवढा भाग करून कोट करायचा. आपण स्टँडर्ड फॉर्मॅटच ठेवू, पुढील भागामध्ये तुम्ही शिकणार आहात. आता कॅटेगरी हा विषय होता आपला. तुम्हाला जर वाटलं की माय पोस्ट म्हणजे फक्त तुमच्या एकट्याच्या पोस्टची कॅटेगरी बनवायची, तर इथं ॲड न्यू कॅटेगरीवर क्लिक करेन आणि या ठिकाणी देईन मी सुनील्स पोस्ट म्हणून. ठीक आहे, आपण तुम्ही कोणत्याही तुमच्या मनाप्रमाणे कॅटेगरी ॲड करू शकताय. आणि इथे ॲड न्यू कॅटेगरी करेन, सुनील्स पोस्ट नावाच्या एका कॅटेगरीमध्ये आपण इथं आलेलो आहोत. आणि तुम्हाला जर वाटलं की दोन्ही ठिकाणी दिसली पाहिजे तर तुम्ही दोन्ही कॅटेगरीमध्ये याला टाकू शकताय. आता अजून फीचर्ड इमेज, फीचर्ड इमेज म्हणजे तुम्हाला या पोस्टला दिसण्यापूर्वी समजा तुम्ही त्या पोस्टला वरच्या भागाला इमेज लावायची असेल तर ही पोस्ट ऑटोमॅटिक या इमेज सिलेक्ट केल्या जातात. आता आपण एखादी इमेज डाउनलोड करून घेऊ. ओपन, आता सेट फीचर इमेज केलेला, या ठिकाणी फीचर इमेज ही सेट झालेली आहे. आता पब्लिश करू आपण याला. हे बघा, या ठिकाणी ती इमेज फीचर्ड इमेज म्हणून या ठिकाणी दिसत आहे हेडरला. आणि हे तुमचं सगळी पोस्ट आहे. ओके, आता यासोबत अजून एका गोष्टीवर लक्ष द्या. या ठिकाणी परमालिंक्स म्हणून असं इथं दिसतं तुम्हाला. आता या परमालिंक्सला आपण पुढील भागामध्ये पाहू, इथं या ठिकाणी परमालिंक्स कशा सेट करायचे ते. ओके, नक्कीच या भागामधून तुम्ही पोस्ट ॲड करणे आणि पोस्ट कसे ॲड करत असताना काय काय बघितलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती मिळालेली आहे. अधिक व्हिडिओसाठी आपण zpguruji.com ला संपर्क साधायचा आहे. धन्यवाद.